बॉश सर्विस, आता आपल्या संगमनेर मधील ऑटो ब्रँड मल्टीकार सर्विस मध्ये सुसज्ज जागा, अत्याधुनिक तंत्रज्ञान, डेंटिंग पेंटिंग ची सुसज्ज मशीनरी, कार रिपेअर, व्हील अलाइनमेंट अँड बॅलन्सिंग, एसी रिपेअर, स्पेअर पार्ट्स, फोम वॉश, ऑइल चेंज, इंजिन सर्व्हिस, ब्रेक सर्व्हिस, बॅटरी सर्व्हिस, लाईट सर्व्हिस आणि कोड स्कॅनर। समर ऑफर, ऑइल कुलंट फिल्टर बदली करा आणि मजुरीवर मिळवा 100% सूट। लिमिटेड पीरियड ऑफर, त्वरा करा। ठिकाण ऑटो ब्रँड मल्टीकार सर्व्हिस, समनापूर गणपती मंदिरासमोर, संगमनेर लोणी रोड, संगमनेर। संपर्क 72 18 18 18 49। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला, तर या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गंगाधर जाधव होते। व्यासपीठावर माजी खासदार प्रसाद तनपुरे, आमदार प्राजक्त तनपुरे, प्रेरणा मल्टीस्टेटचे अध्यक्ष सुरेश वाबळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य धनराज गाडे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, बाबासाहेब भिटे, मच्छिंद्र सोनमणे, सुनील अडसुरे, सुरेश बाफणा, केरू पानसरे, प्रकाश देठे यांसह मान्यवरांची हजेरी होती। राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेली 18 वर्षात अमूलाग्र बदल केलाय आणि येणाऱ्या काळामध्ये देखील शेतकऱ्यांच्या हिताचंच काम केलं जाईल। त्यामुळे बाहेरच्या शक्तींनी कितीही ताकद लावली तरी बाजार समितीवर आमचीच सत्ता अबाधित राहील, असं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी म्हटलंय। कैलासवासी आमचे वडील दादासाहेब तनपुरे यांनी स्थापन केलेली संस्था आहे। स्थापनेपासून ती आमच्या तनपुरे पुराच्या ठिकाणी सत्ता त्या ठिकाणी आहे आणि मला वाटतं जरी कोणी बाहेरच्या लोकांनी कोणी किती प्रयत्न केले तरी ही मार्केट कमिटी ही आमच्या ताब्यात त्या ठिकाणी राहणार। ह्या आत्ता मी माझ्या भाषणामध्ये सांगितलं की गेल्या 5 वर्षात मी काय सुविधा 18 वर्षात ज्या काही सोयीसुविधा केल्या आणि पुढच्या 5 वर्षात काय करणार आहे याचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आहे। जवळजवळ ज्या गरजेच्या सुविधा आहेत त्या सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि बाकीच्या आता नवीन ज्या टेक्नॉलॉजी येईल त्याच्याप्रमाणे ज्या सुधारणा करायच्या त्या पुढच्या 5 वर्षात आपण करणार आहोत। विखे आणि कर्डिले म्हटले की या बाजार समिती पूर्ण ताकदीनिशी आम्ही उतरणार आहोत आणि यामध्ये सत्ता काबीज करणार आहोत आणि आम्ही पूर्ण ताकदीशीने उतरणार आहोत। आत्ता प्राजक्तने सांगितलं आम्ही पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी उतरणार आहोत कारण कुठली लढाई आम्ही काय लाईटली त्या ठिकाणी घेत नाही। जरी आम्हाला आत्मविश्वास आहे आमच्याकडे ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य बरेच बहुतेक सदस्य आहेत, त्या सोसायटीचे सरसंचालक जवळजवळ बहुतेक आमच्याकडे आहेत आणि आम्ही पुऱ्या ताकदीने सर्व ताकद आम्ही त्या ठिकाणी लावून ही निवडणूक निश्चितच जिंकणार आहे। बाजार समितीच्या निवडणुकीत विखे कर्डिले यांनी कितीही ताकद लावली तरी या तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्यामुळे मतदार त्यांना थारा देणार नाहीत। हे सरकारही लवकर कोसळेल आणि जिल्हा बँकेचा चेअरमनही लवकरच बदलेल, असंही भाकीत माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केलंय। त्यांनी किती जरी ताकद लावली तरी या तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न आहे, या तालुक्यातली ही मार्केट कमिटी किती चांगल्या प्रकारे चालू आहे हे जाणून असलेले सर्व मतदार आमच्या बाजूने आहेत आणि हे मतदार हीच आमची ताकद आहे। हे कुठल्या साम दाम दंड भेदावर नाही तर प्रेमावरती आणि विकास कामाच्या जोरावरती एक नाळ या सर्व मतदारांची आमची बांधली गेलेली आहे आणि म्हणून कुणीही किती ताकद लावली तरी देखील मतदार जो आहे राहुरी तालुक्यातला हा सुज्ञ मतदार आहे। इतक्या चांगल्या पद्धतीने ही कृषी उत्पन्न बाजार समिती गेल्या काही वर्षामध्ये कामकाज करती आहे, शेतकऱ्यांचा विश्वास या कृषी उत्पन्न बाजार समितीने संपादित केलेला आहे, अक्षरशः काटकसरीने पारदर्शकपणे कारभार करून आज या संस्थेची आर्थिक परिस्थिती ही अत्यंत चांगली आहे। 15 कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेच्या आहेत आणि त्या माध्यमातून संस्था वेगळ्या वेगळ्या आणखी नवीन योजना आणत आहे। सूतगिरणीची जागा आज या संस्थेने खरेदी केलेली आहे आणि तिथं भविष्यामध्ये जनावरांचा बाजार देखील सुरू करण्याचा संकल्प अरुण साहेबांनी आत्ता मगाशी बोलून दाखवलेला आहे आणि म्हणून चांगलं काम केलं, पारदर्शक काम केलं म्हणून संस्थेची आर्थिक परिस्थिती चांगली झाली आणि त्या माध्यमातून आणखीन संस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे आणि हे राहुरी तालुक्यातले सर्व सुज्ञ मतदार हे जाणून आहेत आणि त्यामुळं कोणी कितीही ताकदी लावल्या, कोणी किती दंड ठोपटले तरी देखील मतदारांवरती काहीही परिणाम होणार नाही। अत्यंत मला खात्री आहे की सर्व 18 च्या 18 उमेदवार हे महाविकास आघाडीचे निवडून येऊन पुन्हा एकदा मार्केट कमिटी ही माननीय अरुणसाहेब तनपुरेंच्या ताब्यामध्ये जाईल
महाविकास आघाडीच्या ताब्यात जाईल आणि आणखीन भरभराट या संस्थेची पुढच्या 5 वर्षांमध्ये होईल ही मला खात्री आहे। आमचा सर्वांच्या आशा सर्वोच्च न्यायालयावरती टिकलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की ज्या पद्धतीने हे शिंदे फडणवीस सरकार आमदारांना पळवून लावून किंवा केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवून हे जे सत्तेवरती आलेलं आहे हे अनैसर्गिकपणे सत्तेवरती आलेलं आहे आणि म्हणून न्यायालयाचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल आणि पुन्हा एकदा महाविकास आघाडीची सत्ता येईल ही मला खात्री आहे। आणि निश्चितपणे ज्या पद्धतीनं खरं हे चेअरमन निवड झालेली आहे पुढच्या काही दिवसात तुम्हाला निश्चितपणे याच्यामध्ये बदल बघायला मिळतील। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे आता संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष लागलंय। सुहास जाधव सह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी। बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 88 47 27 25 आणि 82 75 92 99 94।